असि सुरस अवीठ पवित्र गोड श्रीराम कथा जवळजवळ 13 वर्षांनी किशोर पाटलाच्या माध्यमातून चाळीसगावकरांच्या दर्शनाचा रामकथेच्या संबंधाने लाभ झाला. अतिशय सुंदर नियोजन केलं. जसा एखादा श्रीमंत बाप एकुलत्या एक लाडक्या लेकीच्या लग्नाला करतोय, अगदी तसं नियोजन किशोर पाटलांनी केलं. काटकसर नाही, भागवा भागवी नाही. अतिशय सुंदर सौंदर्य या ठिकाणी प्राप्त झालं बरं का बापू. महाद्वारात पाऊल टाकला की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत आलो. म्हणून किशोर पाटलांना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व मायबाप श्रोते प्रथम दिवशीच उपस्थित राहून त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल किशोर पाटील आणि त्यांचे सर्व संयोजक सहकारी मित्र या सर्वांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. ज्या ग्रंथावर आपणाला बोलायचं आहे त्या ग्रंथाचं नाव तुलसी रामायण सर्वांना माहिती आहे. एक दुसरं नाव आहे रामचरित मानस. रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलेलं आणि योग्य श्रोता पार्वती मिळाल्यानंतर प्रगट केलं म्हणून नाव रामचरित मानस. दुसरा एक त्याच्यामध्ये भाव आहे, मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिली, पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं. कारण मानस सरोवरामध्ये स्नानासाठी जावं लागतं हे मानस भक्ताच्या घरी येतं. एक फरे मानस सरोवरामध्ये पाणी आहे, इथे सिद्ध संतांची वाणी आहे. मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे, इथे आनंद उपभोगणारे परमहंस आहे. मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरला तर बुडण्याची भीती आहे, इथे अन्ना 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे. म्हणून यथार्थ नाव आहे रामचरित मानस. त्या ग्रंथावर आपणाला 7 दिवस चिंतन करायचं आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो, असा कोण आमच्या देशात आहे की ज्याला रामायण माहिती नाही? लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे. आज नाही पण 1-2-3 दिवसांनी तुम्हाला या गोष्टीचे अनुभव येतील. तुम्ही घाईघाई रामायण ऐकण्याच्या उद्देशानं निघाल तेव्हा तुमचा 17-18 वर्ष वयाचा तरुण मुलगा विचारेल, का जा रे पिताजी? रामकथा सुनने जा रहो बेटा चाळीसगाव. वही रामकथा ना जो 5 साल पहले टेलीविजन पर दिखा दे रही थी, वही तो कमाल करो पप्पा, उसमें क्या सुनने का है? वो तो कथा हम आपको यहाँ बता देते हैं. बताओ बेटे. देखो पिताजी, अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छिन ली. कई कई माने भरत बेटे के राम जी को बनवास जाना पड़ा, उनके साथ भाई सीता लखन सीता का हरण तलाश करते प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता सेतु बंधन रावण को मार डाला, अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ. तो 1 मिनट के अंदर समाप्त होने वाली यह श्री राम कथा कितने सालों से चली आ रही, चल रही और चल रहेगी. इसका मतलब यही होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा यानी राम कथा है. जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामायण आहे. असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर रामायणात नाही. राजानं प्रजा कशी सांभाळावी इथपासून पतीनं पत्नी कशी सांभाळावी इथपर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं. तो दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, रेल्वे स्टेशनवर एक महात्मा बसलेला, रामायण वाचण्यात तल्लीन झाला. तिथे सुशिक्षित पती पत्नी स्टेशनवरती रेल्वेत बसण्यासाठी आले. त्यातल्या पतीनं विचारलं, क्या पड रे महात्माजी? राम कथा. अरे कितनी किताबें दुकान में आए, वही पुरानी किताब पकड़ के रखी आप लोगों ने. देखो साहब, आपको जो कुछ पढ़ना है वो पढ़ो, हम तो जिंदगी भर रामायण ही पढ़ेंगे, पढ़ो दूसरा क्या करोगे पुराने लोग. असं म्हणून साहेब पाणी प्यायला गेले, पत्नी पाणी प्यायला नळ्यावर, इतक्यात गाडी आली, रेल्वे उभी राहिली. साधू उठला, त्याला जागा मिळाली, मांडी घातली, रामायण वाचायला सुरुवात केली, रेल्वे निघाली. पण 5 मिनिटात एक डब्यातलं वरडायला लागलं.
गाडी थांबवा, गाडी थांबवा, गाडी। आता तिथे सुविधा असते, रेल्वे स्टेशनच्या गावची माणसं असल्यामुळे सगळी माहिती आहे तुम्हाला। खतरे के लिए जंजीर खिंचिए, खतरा ना होणे पर जंजीर खिंची, तो 250 रुपये दंड या 6 महिना तक कैद, काय असेल ते भानगड। मग ते साखळी ओढली, गाडी थांबली आणि त्या साधूचं लक्ष गेलं तर साखळी त्या साहेबानं ओढली होती, जो साहेब 40 गावच्या स्टेशनवर म्हणत होता क्यू रामायण पडते हो। साधूनं विचारलं, का गाडी थांबवली साहेब, तुझ्यासोबत बोलत बसलो, बायको गेली नळावर पाणी प्यायला, इतक्यात रेल्वे आली, मी घाईघाईनं बसलो, पण आता लक्षात आलं बायको 40 गावलाच। वाईट नाही वाटणार ना साहेब? काय, एक दिवस जर रामायण ऐकलं असतं आयुष्यात एकदा जीवनात, तर साखळी ओढावी लागली नसती। म्हणजे याचंही उत्तर रामायणात आहे साहेब। रामचंद्रांनी बसताना सीतामाईला आधी बसवलं नावेत, मग राम बसला, एवढं जर ऐकलं असतं आयुष्यात तर बायको आधी बसवली असती आणि दंड्याला का होईना उभा लटकून गेला असता, तुला साखळी ओढावी लागली नसती। बस, जिंदगी के हर सवालो का जबाब, जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे रामकथा आहे, आणि आज त्या गोष्टीची नितांत गरज आहे। हिंदुस्तान अखंड ठेवायचा असेल तर आधी महाराष्ट्रात अखंडता पाहिजे, आणि महाराष्ट्रातली एकी टिकवायची असेल आधी आमच्या जिल्ह्यात एकता पाहिजे, जिल्ह्यातली एकता टिकण्यासाठी आधी आमच्या तालुक्यात एकी पाहिजे, तालुक्यातली एकी टिकण्यासाठी आमच्या गावात एकी पाहिजे, गावातली एकी टिकण्यासाठी आधी घरात एकी पाहिजे, आणि घरातली एकी टिकण्यासाठी बंधूचं बंधूवर प्रेम असलं पाहिजे। आणि ते कसं असावं याकरता रामायण श्रवण केलं पाहिजे, हे आपल्या दृष्टीनं विचार करा, सख्य नाही सावत्र आहे। राम कौसल्येचा आहे, लक्ष्मण सुमित्रेचा आहे, भरत कैकईचा आहे, पण सख्या मातेचा संबंध तोडला सावत्र बंधूसाठी, त्याचं नाव भरत आहे। हे बंधू प्रेम लक्षात घ्या। अजून एक 2 मिनिट, राज्याभिषेक सोहळा पहिला कुंकुम तिलक केला वसिष्ठजींनी, जय जयकार झाला, अयोध्या नाचू लागली, आनंद आवरेना। 14 वर्षानंतर वनवास संपल्यानंतर रावण मेल्यानंतरचा हा सोहळा राज्याभिषेकाचा, पण त्या आनंदाच्या प्रसंगी हनुमानजीला एक महत्वाची व्यक्ती दिसेना, भरतजी। अरे, रामचंद्राचा राज्याभिषेक आहे आणि भरतजी स्टेजवर नाही, म्हणून हनुमानजी शोधत होते, शोधत शोधत सिंहासनाच्या मागे हनुमानजी गेले आणि मागचं दृश्य पाहिलं, हनुमानजीच्या डोळ्याला धारा लागल्या। काय होतं, पुढे प्रजा नाचत होती आणि मागं सावत्र भाऊ भरत आपल्या भावाच्या डोक्यावर छत्र धरून खाली मान घालून हुंडके देऊ देऊ रडत होता। कोडं सुटेना हनुमानजीला, भरतजी आज पूरी पब्लिक खुशी मना रही है, नाच रही है, आप रो रहे, सामने चलो ना। रडतानाच उत्तर दिला अन्ना, हनुमान सच कहो, भगवान के सामने दुनिया में केवल पुण्यवान जाते हैं, पापी नहीं। आप पापी है, मेरे जैसा पापी तो दुनिया में नहीं हनुमान। ये पापी का जन्म नहीं होता तो भैया 14 साल वनवास नहीं जाता, इस पापी का जन्म नहीं होता तो भाभी को लंके चुरा के नहीं ले जाता, इस पापी का जन्म नहीं होता तो लखन भैया को शक्ति नहीं लगती, इस पापी का जन्म नहीं होता तो मेरे पिता नहीं गुजर जाते, पापी का जन्म नहीं होता तो 3 माता विधुर नहीं बनती, अयोध्येमध्ये दुःखाच्या समुद्रात लोटून देण्याकरता हा पापी जन्माला आला, काय तोंड दाखव म्हणतो दादाला, मी मागच ठीक आहे। डबडबल्या डोळ्यानं हनुमानजी पुढे येतात, सिंहासनावर विराजमान झालेल्या रामचंद्रजीच्या कानाजवळ आपलं तोंड नेऊन दबक्या आवाजात विचारतायत, प्रभूजी, क्या हनुमान
ऐसी खुशी की अवसर पर एक व्यक्ति की याद है क्या आपको? कौन? आपके भाई भरत? अरे हाँ, भरत नहीं दिखा दे रहे हनुमान, कहाँ गया मेरा भरत? तुमच्या माग उभा आहे मालक, डोक्यावर छत्र धरलं, खाली मान घालून रडतोय, हुंदके देऊन रडतो. मी विनंती केली पुढे चला, तर रडून म्हणाले भरतजी, देवाच्या समोर पुण्यवान जातात पापी नाही. या पाप्याचा जन्म झाला म्हणून दादा वनवासात गेला हा पापी जन्माला आला म्हणून माझ्या वहिनीला रावणाने चोरून नेलं हा पापी जन्माला आला म्हणून लक्ष्मणाला शक्ती लागली या पाप्याचा जन्म झाला म्हणून माझ्या तीन माता विधवा झाल्या एवढं दुःख देण्याकरता या पाप्याचा जन्म काय तोंड टाकू म्हणतो दादाला मी. त्याला मागच राहू दे हनुमंता. तुम्ही एवढे निर्दयी झाला का प्रभू? नाही. मग त्याला मागच का राहू द्या म्हणता? काय करतो भरत माझा? अहो, तुमच्या डोक्यावर छत्र धरलं आणि खाली मान घालून हुंदके देऊन रडतो. वाटल तेवढं रडू दे हनुमंता, त्याला वाटल तेवढं रडू दे. पण माझ्या भरतासारख्या बंधूचं छत्र रामाच्या डोक्यावर आहे म्हणून आज राम अयोध्येचा राजा आहे. अरे त्याचं छत्र नसलं तर मला कोण विचारते? ही बंधुप्रेम ऐकायचं आहे आपणाला. मनोरंजन नाही, करमणूक नाही. आणि म्हणून आमच्या जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे रामकथा आहे. त्याच्यासारखा आनंद नाही. मला किशोर पाटलांनी आपल्या धाकट्या भावाचा परिचय करून दिला, आनंदानं छाती भरून आली. आम्ही ज्याच्याकरता आमचे प्रयत्न आहे, वाईट या गोष्टीचं वाटतं, काही संबंध नसलेल्या मित्रासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा आहे आणि रक्ताचं नात असलेल्या सख्या भावाच्या घशात विधभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी आहे. आणि मग प्रश्न पडतो की रामायण गेलं कुठं? कोण म्हणतंय तुम्हाला मैत्री करू नका? जरूर करा, जरूर करा. फक्त प्रार्थना आहे, आपल्या भावाला डावलून करू नका. पैशानं मित्र मिळत असतात, भावाची खरेदी होत नाही. आणि भावाचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. परिस्थिती आहे, कल्पना करा, तुम्हाला नोकरी आहे, तुमची परिस्थिती चांगली आहे, तुमचा भाऊ अशिक्षित आहे आणि तुमच्या पत्नीनं सांगितलं त्या अशिक्षित भावासोबत संबंध ठेवायचा नाही म्हणून तुम्हाला संबंध तोडावा लागला. 10 वर्ष झाले बोलत नाही, त्याला मुलीच मुली आहे 2-4, त्याची मुलगी आजारी पडली, मोलमजुरी करणार बंधू, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, मळकटलं पागोटं, चपला नाही पायात, 40 गावला आला खेड्याहून, स्टँडवर उभा आहे, कारण डॉक्टरनी 200 रुपये सांगितले औषधाला आणि ते तिकीटाला पैसे नाही म्हणून चालत आलं. आणि तुम्ही बुलेटवर आला, तुम्ही स्टँडवर पानाच्या टपरी पुढं 200 रुपयाच्या गुटख्याच्या पुढ्या मित्रांना खाऊ घालता आणि हसून गप्पा चाललेल्या आहे. आणि हा भाऊ लेकीसाठी 200 रुपये नाही औषध आला म्हणून एका मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पायावर डोकं ठेवलं. 80 वर्षाचे शेठजी, काळी टोपी, चष्मा, का रे बाबा, का पाया पडतो मी? काय देव आहे का? माझी मुलगी आजारी आहे शेठजी, 200 रुपये औषधाला पाहिजे. मी तिकिटाला पैसे नाही तर चालत आलो, तेवढी 200 रुपयाची सोय करा शेठजी. आणि माझी लेग जगली ना तर पांडुरंगासारखं जन्मभर तुमचं भजन करील. 200 रुपये. आणि हा भाऊ 200 रुपयाच्या गुटख्याच्या पुढ्या खाऊ घालतो मित्राला, हे दोन्ही दृश्य डोळ्यापुढे आणा. 10 वर्ष झाले बोलत नाही तुमच्यासोबत, पण एवढ्यात तुम्हाला जर कोणी आईवरून सीवी दिली, मित्रांना वाईट वाटत नाही, ते गुटख्याच्या पुढ्या चघळण्यासाठी टोळकं गोळा झालेलं आहे. त्यांना माहीत आहे याची आई वेगळी ना आपली आई वेगळी. पण 10 वर्ष झाले तुम्ही भावासोबत बोलत नाही, फाटक्या कपड्याचा असू द्या, पण तुम्हाला आईवरून दिलेली सीवी त्यानं ऐकू द्या, वाघासारखा पळतील आणि सीवी देण्याचा थोबाड फोडल का? दोघाची माय एक आहे, हे प्रेम मित्र देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, मैत्री जरूर करा पण आपल्या बंधूला डावलून करू नका. सगळे मिळेल, भाऊ मिळणार नाही. एका आईच्या पोटातून आलेले असतात. आणि हे बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं याकरता रामायण आहे.
करमणुकीसाठी नाही, मनोरंजनासाठी नाही, आणि त्यासारखा आनंद नाही. अण्णा, जेव्हा भावाभावाचं प्रेम एकमेकावर जीवापाड असतं तेव्हा मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात, एवढं लक्षात घ्या. अरे मायबापाला काय पाहिजे म्हातारपणात? 2 चपात्याचं जीवन आहे त्यांचं. 1 चपाती आईला, 1 चपाती बापाला, बस भरपूर झालं. पण तुमचं एकमेकावरचं प्रेम पाहून बिना औषधाचे 10 वर्ष मायबाप जास्त जगतील, हे त्यांच्या जीवनातलं टॉनिक आहे. बंधूचं बंधूवर प्रेम, आणि 2 भावाची रोजची भांडणं ऐकली ना तर 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील मायबाप. मायबापाला दुसरं काय पाहिजे? तुमचं एकमेकाचं एकमेकावर जीवापाड प्रेम, आणि ते प्रेम कसं असावं हे रामायणातल्या पात्राचा विचार करू आपण. आज प्रथम दिवस आहे, पुन्हा 1-2-3 मिनिट बाजूला जातो. हे लक्षात ठेवा, तुमचं भावाभावाचं चांगलं चाललेलं दिसलं की कावळ्याच्या जातीचे लोक टपलेले असतात, त्यापासूनही सावध राहा. आणि गावोगावी आहे कावळे मंडळ, त्यांना कावळे का म्हणतात? जसा कावळ्या जखमेवर टोच मारतो, तसं 2 भावाचं सुरळीत चाललेलं दिसलं की कावळ्यानं तोंड खुपसलंच. तो 24-25 वर्षाचा भाऊ लहान, बरमुडा घातलेला, उसात पाणी भरतोय शेतात, त्यांचं एकमेकावर प्रेम आहे. पण तिथं मोटरसायकलनी कावळा जातो सकाळी 8:30 कावळा कळला ना मोटरसायकल, बांधावर उभा राहून इकडे रे, आणि तो उसातून आला चिखल लागलेला बरमुडा घातलेला 24 वर्षाचा भाऊ, काय पाटील, अरे गडी आहे का तू त्याचा? कोणाचा? तुझ्या भावाचा. तिले का कांजीचे कपडे घालून पुढाऱ्यासारखं 40 गावात फिरतन, तू गड्यासारखा दिवसभर उसात पाणी भरतो, अर्ध अर्ध वाटून घ्या उद्या. आता कावळे कळले तुम्हाला? पण मोठ्या भावाच्या उपकाराची जाणीव ठेवणारा जर लहान भाऊ असेल तर त्याही वेळेला लाल डोळे करतो. बरं का पाटील, दोघंच आहोत आपण इथे, फक्त वयाचा विचार केला यावेळेला, म्हणून हात उगारत नाही तुमच्यावर. मग कावळा हादरला, त्याला वाटतं इथं पेटत नाही वाटतं भाऊ, आपला रॉकेलचा कॅन आजचा फुकट घे. म्हणजे काय करतोस? माझे मायबाप एकाच वेळी मेले 8 दिवसात, तेव्हा मी 7 वर्षाचा होतो, माझा मोठा भाऊ 12 वर्षाचा होता, कोणी नाही आम्हाला. सगळे पाहुणे रावणे सगळे 13वीचा कार्यक्रम करून निघून गेले, मोडकं झोपडं आमचं, रॉकेलची चिमणी पेटवलेली, आणि दोघाही भावाला पुन्हा मायबापाच्या आठवणी आवरल्या नाही. मी माझ्या भावाच्या गळ्याला बिलगून रडलो झोपड्यात. माझा 12 वर्षाचा भाऊ म्हणाला, रडू नको बेटा, रडू नको, आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, मला नाही शाळा शिकता आली पण तुला शिकवतो. म्हणून माझा भाऊ माझ्यासाठी गुराखी झाला, मला शाळेत घातलं. नंतर 7-8 वर्षाचा काळ गेल्यावर भावाचं लग्न झालं, माझं नशीब चांगलं, गरिबाघरची मला वहिनी मिळाली पण तिला गरिबीची जाणीव, आणि तिनंही ठरवलं आल्यावर की जगात घडलं नाही ते मी करून दाखवणार, माझ्या दिराला पदवीधर करून दाखवणार. म्हणून माझ्या वहिनीनं धुणी भांडी केली आणि माझ्या भावानं गुरं वळली, पुन्हा शहरात घातलंय मला. मला जाणीव होती मायबाप मेले पण माझी वहिनीन माझा भाऊ ही मोलकरीन झाली, तो गुराखी झाला कोणासाठी? केवळ माझ्यासाठी. आणि म्हणून मी रात्र रोडवरच्या लाईटखाली अभ्यास करायचो. पहिला नंबर पदवीधर झालो. आणि जेव्हा घरी आलो मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतात मुलं, तसं मी वहिनीच्या आणि भावाच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेऊन सांगितलं, दादा वहिनी आता माझ्या इतका शिकलेला कोणी नाही गावात, पदवीधर झालो. तेव्हा दोघाच्याही डोळ्याला धारा लागल्या. माझ्या वहिनीला भाऊ म्हणाला, बघ तू धुणी भांडी केली, मी गुराखी झालो, पण भावानं नाव कमावलं माझ्या, आता याला मोठी नोकरी लागल, आता आपलं पांग फेडल. म्हणून माझी वहिनीन माझे भाऊ सगळीकडे फिरले, प्रयत्न केला, पण गरिबाचं कोणाला काम झालं नाही, करता आलं नाही, नाईलाज झाला.
आणि पुन्हा दारे धरायला लागलो. त्याला काय करेल माझा भाऊ, आणि तू लागला सांगायला. हे बघ, उदयती यदि भानु पश्चिमे दिक विभागे, कदाचित एखाद्या दिवशी पूर्वेला होणारा सूर्याचा उदय चुकून पश्चिम दिशेला होईल, ही घटना घडेल. पण मला उपकाराची जाणीव असल्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या वहिनीला आणि भावाला विसरणार नाही. याला बंधू प्रेम म्हणतात. म्हणून ही सगळी सावत्र बंधूची पात्र डोळ्यापुढे आणा. रामायण त्यासाठी ऐकायचं आहे.